कसे कसे वाटायचे उदाहरण मागच्या धड्यात आपण वस्तूंना समान समूहात वाटून भाग कसा द्यायचा ते समजून घेतले तुम्ही हा व्हिडिओ थांबवू शकता आणि पुढे जाण्याआधी संपूर्ण माहिती शोधू शकता चला आता हे आणखीन तपशीलवार समजून घेण्यासाठी उदाहरणे पाहूया तुम्हाला लाडू आवडतात का गोलू गोलूपांडाला देखील तुमच्यासारखाच लाडू खायला आवडतं हम्म स्वादिष्ट पांडाने वीस लाडू पाहिले त्याला आपल्या मित्रांसाठी समसमान लाडू घेऊन जायचे आहेत त्याला चार रिकाम्या प्लेट मिळाल्या तुम्ही त्याला वीस लाडू चार समसमान प्लेटमध्ये वाटायला मदत करू शकता का ह्या प्रश्नाला अशा प्रकारे लिहिले जाऊ शकते वीस लाडूचे चार समान समूह बरोबर किती लाडू प्रत्येक समूह आधी आपण प्रत्येक एक लाडू ठेवू जोपर्यंत लाडू संपणार नाहीत तोपर्यंत ही प्रक्रिया आपण करत राहू आपण पाहू शकता की प्रत्येक प्लेटमध्ये पाच लाडू आहेत अशा लाडूचे समान समूह बरोबर लाडू अरे 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 हे काय झालं सर्व भेटवस्तूंच्या खाली कोण लपलेला आहे ओह हा तर शेरखान आहे बिचारा भेटवस्तूच्या ढिगाखाली गाडला गेलाय सगळ्या भेटवस्तू कपाटात ठेवण्यासाठी तुम्ही त्याला मदत करू शकता का कपाटात प्रत्येक खणात पाच वस्तू ठेवल्या जाऊ शकतात तर सांगा शेर खानला पंचवीस भेटवस्तू ठेवण्यासाठी किती खणांची गरज लागेल आपण ह्या प्रश्नाला अशा प्रकारे लिहू शकतो पंचवीस भेटवस्तू भाग पाच भेटवस्तू प्रति खण बरोबर किती खण आधी आपण एका खणात पाच भेटवस्तू ठेवू आता आपल्याकडे वीस भेटवस्तू आहेत आता आपण दुसऱ्या खाणात पाच भेटवस्तू ठेवू आता आपल्याकडे पंधरा भेटवस्तू आहेत आता आपण दुसऱ्या खाणात पाच भेटवस्तू ठेवू आता आपल्याकडे दहा भेटवस्तू आहेत आता आपण चौथ्या खाणात पाच भेटवस्तू ठेवू आता आपल्याकडे पाच भेटवस्तू आहेत आता आपण पाचव्या खाणात पाच भेटवस्तू ठेवू आपल्याकडच्या सगळ्या भेटवस्तू आता संपल्या आहेत पाच पाच भेटवस्तूचे असे समूह बनवल्यानंतर पाच संपल्या अरे वा शेर खान बघा कसा गोड हसतो आहे आशा आहे की ह्या उदाहरणाच्या माध्यमातून तुम्ही भागाकाराची संकल्पना चांगल्या तऱ्हेने समजून घेतली असेल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भागाकाराशी संबंधित सामान्य चुका बघूया